साध्वीवरील बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्यानंतर गुरमीत बाबा राम रहीमला आज विशेष सीबीआय कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. बाबा राम रहीमला कमीत कमी 7 वर्ष आणि जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. न्यायाधीश रोहतक जेलमध्ये जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावणार आहेत. जेलमधील या न्यायालयाला सत्र न्यायालयाचा दर्जा असल्यामुळे राम रहीमला या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देता येईल. निर्णयाची प्रत लगेचच राम रहीमच्या वकिलाकडे देण्यात येईल. त्यानंतर राम रहीमचे वकील हायकोर्टमध्ये जामिनासाठी अर्ज करू शकतात. दरम्यान जाणकारांच्या मते अशा प्रकरणांमध्ये जामीन मिळणं कठीण मानलं जातं. राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला तरी सीबीआयची बाजू ऐकून घेतल्याशिवाय हायकोर्ट जामीन मंजूर करणार नाही. सीबीआयला नोटीस पाठवून उत्तर मागवलं जाईल. त्यानंतर पुढील सुनावणी होईल. म्हणजे ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत राम रहीमचा मुक्काम तुरुंगातच असेल. रोहतकच्या तुरुंगातल्या सुरक्षेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी. मी आता रोहतक येथील सुनरिया जेलच्या बाहेर आहे, ज्या जेलमध्ये बाबा राम रहीम यांना ठेवण्यात आलेलं आहे. आणि इथून केवळ 1.5 किलोमीटरच्या अंतरावर हे जेल आहे. आणि आपण पाहू शकतात की याच ठिकाणाहून हे प्रवेशद्वार आहे आणि याच ठिकाणाहून न्यायाधीश जे आहेत ते जाणार आहेत आतमध्ये. आणि त्याचबरोबर वकिलांनासुद्धा परवानगी जी आहे ती याच ठिकाणाहून करण्यात आलेली आहे, प्रवेश देण्यात येणार आहे. बाकी जेलकडे जाणारे दोन्ही मार्ग बंद करण्यात आलेला आहे, एकच मार्ग हा खुला करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता की ही गाडी आतमध्ये चाललेली आहे, मात्र या गाडीची संपूर्ण माहिती घेण्यात आलेली आहे, ड्रायव्हरची माहिती घेण्यात आलेली आहे, सर्व डिटेल्स घेण्यात आलेले आहे, त्यानंतर सोडण्यात येत आहे. आताच IG माहिती दिलेली आहे पोलीस महानिरीक्षकांनी की आतमध्ये जाण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे. कोणताही व्यक्ती आतमध्ये जाणार असेल तर डायरेक्ट शूट अँड साईडचे ऑर्डर देण्यात आलेले आहेत, म्हणजेच की थेट गोळी घालण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आपण इथं पाहू शकता की अधिकारीसुद्धा आलेले आहेत वेगवेगळे, आणि CBI चे न्यायाधीशसुद्धा थोड्या वेळात या ठिकाणी येणार आहेत. आणि त्यानंतर सुनावणी होईल आणि 2:30 वाजता साधारणतः हा निकाल येईल आणि त्यानंतर निकाल कळवला जाणार आहे. मात्र 23 वेगवेगळ्या या ठिकाणी बटालियन आणलेले आहेत. आर्मी आहे, BSF आहे, CISF चे जवान या ठिकाणी आहेत आणि दिल्ली पोलीस आहे. त्यामुळे 3 पद्धतीचे ही सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण इथं पाहू शकता की हेल्मेटसुद्धा ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर जॅकेटसुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. हातामध्ये गन आहेत, रायफली आहेत. एक साधारणतः रोहतक हे ठिकाण जे आहे ते शांतता असं म्हटलं जातं, परंतु या ठिकाणी आता छावणीचं रूप आलेलं आहे. कारण या ठिकाणी जेलमध्ये आणलेलं आहे बाबा राम रहीम यांना. आणि या ठिकाणी जेलमध्ये ठेवण्याचं कारण पण एक आहे, कारण बाबा राम रहीम यांचे जे समर्थक आहेत ते या रोहतकमध्ये कमी आहेत. या ठिकाणी जाट मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यांचे समर्थक कमी आहेत, त्यामुळे इथं कोणतेही हिंसा होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, रोहतक. आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. सध्या परिस्थिती काय आहे हे जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत. रामराजे, गेल्या 2-3 दिवसांच्या तुलनेमध्ये आज अधिक चोख नियोजन पोलिसांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. कशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था आज आहे आणि निकाल आल्यानंतरची परिस्थिती हाताळण्यासाठी कशा प्रकारची तयारी प्रशासनाने केलेली दिसते? अमोल, कोर्टानं जेव्हा राज्य सरकारला फटकारलं आणि इथल्या पोलीस महासंचालकांना फटकारलं, त्यानंतर पोलीस यंत्रणा ही आता वठणीवर आलेली आहे असं दिसून येत आहे. आणि राज्य सरकार सुद्धा गांभीर्य आलेलं आहे असं दिसून येते. आणि त्याचाच परिणाम जो आहे तो आज दिसून येतोय. रोहतक मध्ये सर्व ठिकाणी रस्ते जे आहेत ते नाकाबंदी करण्यात आलेले आहे, तपासणी सुरू आहे आणि एकदम शांततेचं वातावरण आहे, पिन ड्रॉप सायलन्स असं वातावरण आहे. कुठेही धावपळ नाहीये, गदारोळ नाहीये, गोंधळ नाहीये आणि हिंसा होण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी नाहीये. कारण पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लावलेला आहे. दिल्ली पोलीस आहेत, त्याचबरोबर सशस्त्र बलाचे पोलीस आहेत, त्याचबरोबर CISF आहे आणि आर्मी, अशा चार वेगवेगळ्या पोलीस यंत्रणा या ठिकाणी आहेत. 23 वेगवेगळ्या प्लाटून्स या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्वत्र जे आहे ते सुरक्षाचे जे उपाय आहेत किंवा व्यवस्था जी आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि कोणत्याही सरकारला गालबोट लागू नये असं हेच नेमकं वाटतं. आज दुपारी 12:30 वाजता न्यायाधीश जे आहेत ते येणार आहेत, हेलिकॉप्टरने ते येणार आहेत, त्याचबरोबर वकील सुद्धा त्यांच्यासोबत असतील. आणि न्यायाधीश आल्यानंतर मग साधारणतः 2 वाजता या संदर्भातचा निकाल जो आहे, कोणती शिक्षा होणार आहे हे स्पष्ट होईल. आणि 2:30 वाजता सर्व पत्रकारांना त्या संदर्भातची माहिती देण्यात येणार आहे की बाबा राम रहीम यांना त्यांची कोणती शिक्षा.
चर्चा झालेली आहे त्या संदर्भातली माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे आजपर्यंत हा संपूर्ण निकाल येणं हातामध्ये येणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी जे काही उपाययोजना करायच्या सुरक्षा व्यवस्था करायची ते मात्र सरकारने आता तयारी दर्शवल्याचं आपल्याला दिसून येत आहे. धन्यवाद रामराजे या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.